नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे पहिला प्रश्न आहे आपला अग्निपद भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यामध्ये किती वर्षापर्यंत नोकरी मिळू शकेल तर याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे चार वर्षापर्यंत यामध्ये नोकरी मिळू शकणारी भारतातील तरुणांना बघा चार वर्षासाठी सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करता येणारे भारताचे जे काही संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांनी याबाबतची जी काही अग्निपद योजना आहे ती जाहीर केलेली या योजनेअंतर्गत बघा सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटलं जाईल कोणतं अग्निवीर म्हटलं जाईल जे काय राजनाथ सिंग घेत बघा यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केलेली याबाबत सविस्तर माहिती म्हणजे कसं तर या ठिकाणी बघा अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षासाठी सैन्यामध्ये काम करता येणारे आणि अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक असं आर्थिक मानधन आणि सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तर ही जी काय योजना आहे या योजनेमध्ये भरती होण्यासाठी बघा सतरा ते एकवीस वर्ष किती सतरा ते एकवीस वर्ष दरम्यान वय असावं लागणारे शैक्षणिक पात्रतेच्यामध्ये दहावी बारावी असणारे ही चार वर्षासाठी असेल चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारावर जसं आपलं जे काही ट्रेनिंग होईल त्याच्या आधारावर आपलं मूल्यांकन केलं जाईल आणि भरती केलेल्या जवानांपैकी पंचवीस टक्के जे काही जवान आहेत त्यांना लष्करी सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल आणि जे काही तरुण या योजनेअंतर्गत सैन्यामध्ये जे काही सैन्य आपलं आर्मी आहे त्याच्यामध्ये जर चार वर्षासाठी सेवा दिली तर चार वर्ष काम करणाऱ्या जे काही आपले तरुण असतील त्यांना अग्निवीर म्हटलं जाईल काय म्हटलं जाईल अग्निवीर आणि चार वर्ष नंतर अग्निवीरांना काय केलं जाईल रिटायर केलं जाईल मात्र यामधले जे काही पंचवीस टक्के उमेदवार आहेत जे काही आपले जवान आहेत त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाईल आणि त्यांच्यासाठी पुन्हा सहा महिन्यांची ट्रेनिंग असणार आहे त्यांना स्वतंत्र प्रशिक्षण दिलं जाईल आणि ही जी काय योजना आहे ती पुढच्या नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यामध्ये या योजनेअंतर्गत भरती चालू होईन असं संरक्षण सा। मंत्री मांडलेले आहेत यामध्ये पहिल्या वर्षासाठी किती पगार आहे तीस हजार रुपयाच्यामध्ये पहिल्या वर्षासाठी पगार असणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट आपण बघतो सहाशे लाईक ठेवू किती सहाशे लाईक लगेच्या लगी, लगी लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत आहे जी काय आहे ती काम करते तुमसाठी आणि बघा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला इथून तुम पुढचे के आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ नियमित पाहायला मिळतील त्यामुळे बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि आजच्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट बघा फक्त सहाशे लाईक फक्त टच करा मित्रांनो फक्त टच केल्यावर तुमचं लाईक तुम बटन तुम होऊन जाईल लगेच टच करा मित्रांनो हा लगेच लाईक होती करा टच सर्वांनी पुढचा प्रश्न आहे बघा प्रत्येक सिगारेटवर मुद्रित चेतावनी बंधनकारक करणारा पहिला देश कोणता होता तर कोणता आहे बघा कॅनडा हा पहिला देश आहे कोणता कॅनडा पुढचा प्रश्न आहे इराकनंतर हा कोणता देश भारताला तेल पुरवठा करणारा सर्वात दुसरा सर्वात मोठा देश बनलेला आहे इराक नंतर तर इराक नंतर बघा रशिया ऑप्शन क्रमांक बी बनलेला आहे तेल पुरवठा करणारा पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स मीटमध्ये पहिला ट्रिपल जंप चॅम्पियनशिपमध्ये कोणी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ऐश्वर्या बापू यांनी बघा याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे कोणी ऐश्वर्या बापू यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुढचा प्रश्न अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे नुकतेच खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार एकवीसचं जे काही विजेतेपद आहे बघा ते खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका या ठिकाणी बघा आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ऍप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर डाऊनलोड करून घ्या बघा या ठिकाणी तुम्हाला प्लेस्टोरमध्ये हे नाव सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर आपल्याला कॅटेगरी एम पी एस सी सिलेक्ट करायची या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेससुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो आपली खोड कशी असते सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस एखादा फॉर्म सुटतो ज्यावेळेस एखाद्या वेळेस परीक्षा असते त्यावेळेस आपण अभ्यास आप करतो तसं करून जमत नाही मित्रांनो ज्यावेळेस बघा आप आपल्याला पैलवान आपल्या समोर आला लढायला आणि आपण जर जोर मारायला लागलो तर काय उपयोग होणार नाही आणि ज्यावेळेस आपलं वजन वाढत चाललं आणि आपल्याला हार्ट अटॅकचा झटका आला आपण छातीवर हात ठेवून जर रनिंग करायला लागलो तर काय उपयोग होणार नाही तसंच मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आहे जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आत्तापासूनच तयारीला लागावं लागणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा जे काही आपली लिंक टाकलेली त्याला त्यालासुद्धा फॉलो करा आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन न्यूज जर असाल तर नक्कीच तुम्ही काय करा या ठिकाणी एम पी सी कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला सगळ्या परीक्षेचा अभ्यास करता येईल एम पी एस सी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोड वापरायचा आहे फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी आपला कोड आहे बघा यस एम बी टेन काय कोड आहे एस एम बी टेन हा कोड युज करून तुम्ही पूर्णपणे मोफत सुद्धा क्लासेस बघू शकता तर मित्रांनो हेच क्लास आपल्याला बघा काही दिवसांनी पेड पाहायला मिळतील त्यामुळे बघा फ्रीचा फायदा करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घ्या आणि जर तुम्ही प्लेस्टोरमधून अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसून केलं तर डाउनलोड करून घ्या आणि जर तुम्हाला कोड मागितला तर एस एम बी टेन हा काय आपला कोड आहे हा या हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस पाहता येतील त्यामुळे मित्रांनो आजबात हलगजरीपणा करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या प्रॉफाईलची आणि ॲपची सुद्धा लिंक टाकू आपण त्या मधून तुम्ही डाउनलोड करा आणि आपला कोड आहे बघा एस एम बी टेन हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत फायदा घेऊ ऑप्शन क्रमांक बी हरियाणा कुणी जिंकलेलं आहे बघा खेलो इंडिया गेम्स जे काही इंडियापद आहे 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 हरियाणाने पुढचा प्रश्न बघा सशस्त्र दलामध्ये तरुणांना भरतीसाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे तर ती योजना आहे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी ए अग्निपथ योजना आहे तिचा आपण बघितलं भारतीय तुटलेल्या तांदळाचा काय प्रश्न आहे भारतीय तुटलेल्या तांदळाचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता बनलेला आहे तर ता राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी चीन हा देश बघा सर्वात जास्त आयतदार देश बनलेला आहे भारतातील पहिलं केंद्रीकृत ए सी रेल्वे टर्मिनल कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिलं ए सी रेल्वे टर्मिनल सुरू झालं आहे कुठं बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा प्रो सर्किट वर्ल्ड स्नूकर टूरसाठी कोण पात्र ठरलं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमांशू जैन लक्षात ठेवा प्रो सर्किट वर्ल्ड स्नूकर टूरसाठी कोण पात्र ठरलेलं आहे हिमांशू जैन या पात्र ठरलेल्या आहेत अडोतीसव्या भारत इंडोनेशिया समन्वित गस्त कोण कोठे सुरू झाली आहे ही गस्त कोणत्या ठिकाणी चालू झाली आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी अंदमान या ठिकाणी चालू झालेली आहे पुढचा प्रश्न आहे अझर बैजान ग्रँड पिक्स खालीलपैकी कोण जिंकलेलं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मॅक्स वर स्टेपन कुणी जिंकलेलं आहे बघा मॅक्स वर स्टेपन यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा कसोटी क्रिकेटमध्ये सहाशे पन्नास बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण आहे कसोटी क्रिकेटमध्ये सहाशे पन्नास बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज खालीलपैकी कोण आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक ए जेम्स अँडरसन कोण आहे बघा जेम्स अँडरसन आहे मे महिन्यासाठी आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली कोणत्या महिन्यासाठी मे महिन्यासाठी आय सी सी ऑफ द मंथ म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झालेली तर बघा ऑप्शन क्रमांक एजेलो मॅथ्यूज यांची नियुक्ती झालेली कोणाची एजेलो मॅथ्यूज यांची नियुक्ती झाली आहे भारताचा वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे भारताचा वा ग्रँड मास्टर एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे डायरेक्ट पेपरमध्ये प्रश्न छापू शकतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राहुल श्रीवास्तव हा भारताचा चौऱ्याहत्तरवा ग्रँड मास्टर बनलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा नॉर्वे बुद्धिबळ गट ए खुली बुद्धिबळ स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली खुली बुद्धिबळ स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकलेली राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक ए आर प्रज्ञानंद याने ही जी काही स्पर्धा आहे ही जिंकलेली एकदम आय एम पी प्रश्न आहे सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा स्टार मारून पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक व्यापार संघटनेची बारावी मंत्रीस्तरीय परिषद कोणत्या ठिकाणी चालू झाली राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक डी जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची बारावी मंत्रीस्तरीय परिषद सुरू झालेली खालीलपैकी कोणत्या जिल्हा प्रशासनाने नन्ही परी कार्यक्रम सुरू केलेला आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक डी पश्चिम दिल्ली पश्चिम दिल्लीने काय केलेलं आहे नन्ही परी कार्यक्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी बघा दिल्ली आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत अरविंद केजरीवाल आहेत त्यांची पार्टी कोणती बघा आम आदमी पार्टी पुढचा प्रश्न आहे बघा फ्लिपकार्टमध्ये दोन हजार साठ कोटीची भागीदारी कोणी केलेली फ्लिपकार्टमध्ये राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक डी टेन सेंट लक्षात ठेवा टेन सेंट पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या देशाने दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे कोणत्या देशाने दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदाच फिफा विश्वचषक जिंकला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी भारत या देशाने बघा दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदाच फिफा विश्वचषक जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या राज्यपालाने रतन ताटा यांना डायरेक्ट पदवी दिलेली आहे आता राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक डी आपल्याच महाराष्ट्र राज्य सरकारने रतन टाटा यांना डॉक्टरेट पदवी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला एक नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न बघा यू एनचे सहाय्यक महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक डी रबाब फतिमा कोणाची नियुक्ती करण्यात आली यू एनचे सहाय्यक महासचिव म्हणून रबाब फतेमा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार बावीसचं जे काही विजेतेपदे खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक डी दक्षिण कोरियाने जिंकलेले बघा पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार बावीसचं जे काही विजेतेपदे ते दक्षिण कोरियाने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने सनवे फॉर्मेंटेरा ओपन बुद्धीवर जिंकलेलं आहे राईट आन्सरेचं ऑप्शन क्रमांक डी डी गुगेश लक्षात ठेवा कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने सनवे फॉर्मेस्टेरा ओपन बुद्धिबळ पद जिंकलेलं आहे तर डी गुगेश नेक्स्ट आहे बघा कोणत्या राज्याला बारा नवीन संरक्षण रिझर्व आणि तीन वन्यजीव अभयारण्य मिळाले आहेत तर आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत कोणत्या आपल्या महाराष्ट्राला कोणत्या देशाने अनिवार्य मृत्यूदंड शिक्षा रद्द करण्याचं मान्य केलं आहे कोणता देश येतो राईट आन्सरेचं ऑप्शन्स क्रमांक डी मलेशिया या देशाने हे काय आहे शिक्षा रद्द केलेली पुढचा प्रश्न बघा मनरेगा काय प्रश्न बघा मनरेगा लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मनरेला मनरेगा लोकपाल म्हणून एन जे जो ओझा यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न बघा एच पी सी एलचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुष्प कुमार जोशी कोणाची नियुक्ती करण्यात आली पुष्प earth... कुमार जोशी पुढचा प्रश्न बघा यू एन प्रमुख हांचं तंत्रज्ञान दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बरोबर उत्तर बघा अमनदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली यू एन प्रमुख हांचे तंत्रज्ञान दूत म्हणून अमनदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली कोणाची आर बी एल बँकेचे एम डी सी ओ म्हणून नियुक्ती झालेली राईट आन्सर आहे बघा दिनेश प्रसाद सकलानी आर बी एल बँकेचे एम डी आणि सी ओ म्हणून नियुक्त झालेली दिनेश प्रसाद सकलानी नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक शाश्वत विकास अहवाल दोन हजार बावीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर नुकतीच जाहीर झालेली जागतिक शाश्वत विकास अहवाल दोन हजार बावीसमध्ये भारताचा बघा एकशे एकवीसावा क्रमांक आहे किती एकशे एकवीसावा नीरज चोपडाने नवीन राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेमध्ये भाला फेकून किती मीटरचं रेकॉर्ड केलेलं आहे तर बघा एकोणनव्वद पॉईंट टोकियो मध्ये नीरज चोपडाने किती मीटर भाला फेकला होता या याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता टाईप करा जेणेकरून बघा तो प्रश्न डायरेक्ट पाठवून जाईल आणि नवीन रेकॉर्ड बघा एकोणनव्वद पॉईंट तीस मीटरचं त्यांनी फेकलेलं आहे पुढचा प्रश्न आहे कर्नाटकचे लोक आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली तर बी एस पाटील यांनी कर्नाटकचे लोक आयुक्त म्हणून काय केलेली शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न बघा नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये कोणता देश हा अव्वल स्थानी तर डेन्मार्क हा देश बघा अव्वल स्थानी कोणता डेन्मार्क पुढचा प्रश्न पहा मायक्रोसॉफ्टने त्याचे कोणतं वेबब्राउझर बंद केलेलं आहे तर मायक्रोसॉफ्टने बघा इंटरनेट एक्सप्लोजर हे वेब वेबब्राउझर काय के केलं बंद केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पहा इंडोनेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये पुरुष एकरी विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे तर व्हिक्टर एक्स व्हिक्टर एक्स लसन लक्षात ठेवा व्हिक्टर लसन यांनी जे काय इंडोनेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार बावीसचं जे काही विजेतेपद आहे ते जिंकलेलं आहे पुरुष एकिरीचं तर मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ दिली जाईल त्याचबरोबर जे काय आपली नोकरी जे नवीन नोकरी आल्यानंतर त्यामध्ये आपण ग्रुपमध्ये टाकली जाते त्या ग्रुपला तुम्हाला ॲड केलं जाईल तर तुम्ही यावर तुम्ही मला नक्की मेसेज करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो आपल्याला सुद्धा नक्की फॉलो करा आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आपले फालतूचे किती ॲप असतात आपल्या मोबाईलमध्ये त्याचा आपल्याला आप काहीच उपयोग होत नाही तसा अनअकॅडमी तुम्ही नक्कीच ॲप डाउनलोड करा आणि एम पी सी कॅटेगरी सिलेक्ट करा जर तुम्हाला कोड मागितला तर जो फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी कोड असतो तो असतो येस एम बी टेन हा जर कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये क्लासेस पाहता येतील त्यामुळे मित्रांनो लगेच्या लगेच तुम्ही डाउनलोड करा ॲप्लिकेशन आणि कोड यूज करा एस एम बी टेन जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल नुकतेच एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारत दौऱ्यावर आलेले प्रवींद जगन्नाथ खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत जगन्नाथ प्रवीण जगन्नाथ तर हे मॉरिशसचे पंतप्रधान आहेत लक्षात ठेवा कोणत्या देशाचे आहेत मॉरिशसचे पंतप्रधान आहेत यांचा दौरा कधी होता तर सतरा ते चोवीस एप्रिल दरम्यान यांचा दौरा होता बघा पुढचा प्रश्न बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे आता क्रिकेट लव्हरने पटकन सांगायचं आहे तर बरोबर आहे दुसरा भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे किंवा दुसरा ज्यांनी आम छापलेला आहे तर बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा बारावी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे बारावी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकलेली आहे तर हरियाणा या संघाने जिंकलेली कोणत्या हरियाणा तर बघा आपली जी काही जिंदगीमधली संघर्षाची लढाई बघा तीसुद्धा आपल्याला यावर्षी जिंकून काढायची आहे आणि आपल्या आईवडिलांना काही ना काही बनून दाखवायचं बघा कुठं ना कुठं जॉब घेऊन दाखवायचं आहे त्यामुळेच मित्रांनो बघा तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाऊनलोड नस केलं डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी बघा आपले डेली गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरणं सर्व क्लासेस होत असतात एकदम फ्रीमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता तुमचं अकॅडमी ॲप पुढून डाउनलोड करायचं प्ले प्लेस्टोरमध्ये जे काय आपण व्हॉट्सअप फेसबुक डाउनलोड करतो त्या ठिकाणीमध्ये अनअकॅडमी सर्च करायचं आणि तुम्ही बघा कॅटेगरी एम पीस सिलेक्ट करा आणि तुम्हाला जर फ्रीमध्ये एक क्लास बघण्यासाठी एक कोड मागितला जातो अनलॉक कोड तो एस एम बी टेन यूज करू शकता बरोबर तेव्हाच आपल्याला बघ मित्रांनो पूर्णपणे फायदा करून घ्यायचा आहे फ्रीमधल्या क्लासचा हेच क्लासनंतर आपल्याला पेड पाहायला मिळतील तर बघा बारावी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप कोणत्या संघाने जिंकलेली तर बघा हरियाणा या संघाने जिंकलेली पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा अठरा एप्रिल हा दिवस वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा युनेस्को युनेस्कोद्वारे हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा आहे मनोज मुकुंद नरवणे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत कोण मनोज मुकुंद नरवणे कितवे लष्कर प्रमुख होते बघा तरी बघा अठ्ठावीसवे होते लक्षात ठेवा अठ्ठावीसवे लष्कर लष्कर प्रमुख होते आता एकोणतीसावे कोण बनलेले आहेत मनोज पांडे लक्षात ठेवा मनोज पांडे हे अठ्ठावीसा ते एकोणतीसावे लष्कर प्रमुख बनलेले आहेत लक्षात ठेवा लष्कर प्रमुख एकोणतीसावे आणि मनोज मुकुंद नरवणे हे अठ्ठावीसावे होते पुढचा प्रश्न आहे बघा खूप महत्वाचा आहे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा बावीस एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो नेक्स्ट काय पहा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरून ग्लोबल हेल्थ केअर रिच लिस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती पहिल्या क्रमांकावरती राहिलेली बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर सायरस पुनावालाही पहिल्या क्रमांकावरती राहिलेली पुढचा प्रश्न आहे बघा आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक थ्री व्हीलर बनवण्याचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर तेलंगणा राज्यामध्ये सगळ्यात मोठा जे काय इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरी इलेथिनियम आयम बॅटरीवरती चालणारे जे काही थ्री व्हीलर आहेत त्या तेलंगणामध्ये बनवण्यात येणारे बघा या ठिकाणी तेलंगणा राज्याल तेलंगणा राज्याची निर्मिती दोन जून दोन हजार चौदाला झालेली राजधानी हैदराबाद आहे बघा राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन मुख्यमंत्री कोण आहेत बघा के चंद्रशेखर राव विधानसभेचे बघा एकशे एकोणीस सदस्य आहेत विधान परिषदेचे शे शेहेचाळीस सदस्य आहेत बघा लोकसभेचे सतरा सदस्य आहेत राज्यसभेचे सा सात सदस्य आहेत बघा याची सीमा महाराष्ट्राला टच होते छत्तीसगड कर्नाटक आंध्र प्रदेश एवढ्या राज्यांना टच होते बघा प्रमुख नद्या त्या ठिकाणी गोदावरी आणि कृष्णा प्रमुख नद्या आहेत पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे पंच्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन उदगीर लक्षात ठेवा उदगीर या ठिकाणी पंच्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काय करण्यात आले आयोजित करण्यात आलेले लक्षात ठेवा उदगीर एकदम आय एम पी स्टार मारून लिहून ठेवा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आला कसा शुद्ध हरित हायड्रोजन प्रकल्प तर हा बघा आसाम राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे या ठिकाणी आसाम राज्य आलेलं आहे मग आसाम राज्याची राजधानी बघा दिसपूर आसामची राजधानी दिसपूर राज्यपाल आहेत जगदीश मुखी मुख्यमंत्री कोण आहेत बघा हेमंत बिस्वा शर्मा विधानसभेचे बघा एकूण एकशे सव्वीस सदस्य आहेत लोकसभेचे कितीत बघा चौदा सदस्य आहेत राज्यसभेचे सात आहेत याची सीमा बघा भूतान बांगलादेश अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मणिपूरला टच होते प्रमुख भाषा त्या ठिकाणी आसाम आहे या भाषा आहे त्या ठिकाणी नदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा ब्रह्मपुत्रा नदी आहे सगळ्यात जास्त चहाचं उत्पादन सुद्धा कुठं होतं बघा आसाम या राज्यामध्ये होतं कोणत्या आसाम काजरांगा नॅशनल पार्क सुद्धा आसाममध्ये आणि जे काही माजुली नदी पात्रातील सगळ्यात मोठं बेट सुद्धा त्या ठिकाणी पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूला रोडा इंटरनॅशनल चेस टुर्नामेंट दोन हजार बावीसमध्ये मध्ये विजय मिळवला आहे तर त्या खेळाडूचं नाव आहे बघा डी गुकेश लक्षात ठेवा डी गुकेश लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा एकाहत्तरवीस सिनियर राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार बावीस ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे तर ही स्पर्धा कोणी जिंकलेली बघा तमिळनाडू राज्याने जिंकलेली कोणत्या तमिळनाडू या राज्याने जिंकली आहे एकाहत्तरवीस सिनियर राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार ही स्पर्धा तमिळनाडू या राज्याने जिंकली आहे नेक्स्ट काय बघा खालीलपैकी कोणता दिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर चोवीस एप्रिलला बघा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा नेमबाजी विश्वचषक नेमबाजी विश्वचषक दोन हजार एकवीसमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक कोणी जिंकून दिलं तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन यशस्वी देशवाल लक्षात ठेवा यशस्वी देशवालनी जिंकून दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील पहिलं पशु अँब्युलन्स नेटवर्क भारतातील पहिले पशु अँब्युलन्स नेटवर्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे कोणतं पशु अॅम्ब्युलन्स नेटवर्क म्हणजेच पशु अँब्युलन्स म्हणजे पक्षु जे काही आपले प्राणी असतील त्यांच्यासाठी अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देणं भाषिक प्रांतावर निर्माण झालेले देशातील पहिलं राज्य आहे याची निर्मिती लक्षात ठेवा दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला झालेली राजधानी कोणते भागाची प्रस्तावित राजधानी अमरावती राज्यपाले विश्वभूषण हरिशचंदन मुख्यमंत्री बघा वाय एस वाय एस जगनमोहन रेड्डी विधानसभेचे एकशे शहात्तर सदस्य आहेत विधान परिषदेचे किती बघा अठ्ठावन्न सदस्य आहेत किती अठ्ठावन्न सदस्य पुढचा प्रश्न काय बघा जामताडा हा जिल्हा नुकते जामताडा हा जिल्हा नुकते जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पुस्तकालय असलेला भारतातील पहिला जिल्हा बनलेला आहे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील हा जिल्हा कोणत्या राज्यातील आहे तर राईट आन्सर आहे हा जिल्हा आहे बघा झारखंड राज्यातील लक्षात ठेवा झारखंड राज्यामधला हा जिल्हा आहे नेक्स्ट पहा भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतेच खालीलपैकी दिल्लीच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे कोणाची दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राईट आन्सर बघा नरेश कुमार लक्षात ठेवा नरेश कुमार नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो कसा जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा सव्वीस एप्रिल हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर हा दिवस का साजरा करण्यात येतो मनाची निर्मिती संशोधन साहित्य कला किंवा उद्योग क्षेत्रात वापरले जाणारे लोगो नावे चित्र यांना बौद्धिक संपदा असं म्हटलं जातं म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार येतात म्हणजे आपल्या मनामध्ये काही विचार येतात आहेत परंतु हे दिवस वेगळा आहे बघा बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो बाकीचं जाऊ द्या मू द्या सव्वीस एप्रिलला हा साजरा केला जातो किंवा के सव्वीस एप्रिलला पुढचा प्रश्न एकदम जबरदस्त आहे डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची शक्यता आहे बघा शिपरी शिप्रीने एप्रिल दोन हजार बावीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार दोन हजार एकवीसमध्ये सैन्य खर्च करण्याच्या बाबतीत भारत हा जगामध्ये कितव्या क्रमांकावरती राहिलेला आहे कितव्या क्रमांकावरती राहिलेला आहे तर बघा तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे बघा तिसऱ्या पहिल्या क्रमांकावरती कोण आहे बघा अमेरिका आहे पहिल्या क्रमांकावरती अमेरिका दुसऱ्या क्रमांकावरती बघा चायनीज आहेत चिनी दुसऱ्या क्रमांकावरती चिनी आहेत तिसऱ्या क्रमांकावरती हा भारत लोक बघा भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती सैन्य खर्च करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावरती बघा ब्रिटेनला सुद्धा मागं टाकलं आहे आपल्या भारताने चौथ्या क्रमांकावरती कोण आहे ब्रिटेनं पाचव्या क्रमांकावरती कोण आहे बघा फ्रान्स लक्षात ठेवा फ्रान्स तर आपला भारत देश बघा तिसऱ्या स्थानावरती आहे पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणतं शहर आहे संपूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीसह बससेवा सुरू करणारं भारतातील पहिलं शहर बनलेलं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हे शहर संपूर्ण पणे डिजिटल तिकीट प्रणालीसह बस सेवा सुरू करणारं भारतातील पहिलं शहर म्हणलेलं आहे आणि पहिली वॉटर टॅक्सी सेवासुद्धा मुंबईमध्ये चालू झालेली हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचं व्यक्तिमत्व एकदम जबर आहे एलॉन मस्क यांनी ट्विटरला किती रकमेला खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे ट्विटरच खरेदी करून टाकलं डायरेक्ट तर बघा चव्वेचाळीस बिलियन डॉलर लक्षात ठेवा चव्वेचाळीस बिलियन डॉलर एलॉन मस्क यांची बघा स्पेस एक्स कंपनी जशी इस्रो आहे तशीच बघा मची स्वतःची स्पेस एक्स आहे त्यानंतर टेस्टला कार सुद्धा त्यांची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लूमबर्ग बिलिन इंडेक्सनुसार आदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले गौतम आदानी हे जगातील कितवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत कितवे श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत तर राईट आन्सर हे बघा पाचवे श्रीमंत व्यक्ती ठरलेत आहेत कोण पाचवे श्रीमंत व्यक्ती गौतम आदानी ठरलेले आहेत नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार बावीस मध्ये पी व्ही सिंधूने कोणतं पदक जिंकलेलं आहे तर बघा पी व्ही सिंधूने कोणतं पदक जिंकलेलं या ठिकाणी बघा कास्य पदक जिंकलेलं कोणतं कांस्य लक्षात ठेवा कास्य पदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे लेफ्टिनंट जनरल मनोज पांडे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनलेले आहेत तर हे एकोणतीसावे लष्कर प्रमुख बनलेले आहेत लक्षात ठेवा कितवे एकोणतीसावे लष्कर प्रमुख बनले आहेत